आजपर्यंत आपलं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही मिळून वॅक्सिनेशन आपल्याला झालेलं आहे. जवळपास आपलं टार्गेट 24-25 लाखापर्यंत आहे. त्यामुळे मध्यामध्ये सेकंड वेव्हच्या आधी थोडं नागरिकांमध्ये थोडं भीती होती की वॅक्सिनेशन काय होते, ती आता भीती बऱ्यापैकी निघाली आहे. त्यामुळे आम्हाला जे बघत आहोत रोजचा आमच्या आपल्या नांदेडमध्ये 12 ते 15 हजार वॅक्सिनेशन डेली होत आहे. माझी हीच विनंती राहील जिल्हा प्रशासनाच्या वतीने, कॉर्पोरेशनच्या वतीने आणि ग्रामीण DHOच्या वतीने की मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही येऊन वॅक्सिनेशन करून घ्या. त्यासाठी नागरिकांपर्यंत आम्ही कसं पोहोचण्यासाठी गावामध्ये आम्ही गाव तिथे वॅक्सिनेशन आम्ही मोहीम सुरू केली, ज्याच्यामध्ये आम्ही शाळेमध्ये जाऊन वॅक्सिनेशन करतो. त्याचप्रकारे अर्बन एरियामध्ये आम्ही आता वॉक इन वॅक्सिनेशन, जेणेकरून जर कॉलनीमध्ये लोकांनी 100-200 लोक जवळ एकत्र आले तर ते आम्ही चालू करतो. आज जसं बघितलं आपण ह्या तुलसी हॉटेलमध्ये आपण इथे जवळपास 400 लोकांचं आता वॅक्सिन झालं. माझं ही विनंती आहे की जर असे ग्रुप त्याच्यामध्ये सोसायटीज आहे, काही शाळा आहे, काही मंदिर ट्रस्ट, त्यांनी जर इनिशिएट घेतलं आणि त्यांनी जर कॉर्पोरेशनला रिक्वेस्ट केली तर आम्ही जेणेकरून कॉन्फिडेंटली आम्ही त्यांना तिथं सेशन घेऊन म्हणजे बल्कमध्ये नागरिकांना हॉस्पिटलमध्ये याची गरज नाही, आम्ही यांच्या घरात जाऊन आम्ही त्यांना वॅक्सिनेशन करण्याची कॉर्पोरेशनची तयारी आहे. त्यामुळे न घाबरता, कारण ICMRचं आणि WHOचं हेच म्हणणं आहे की जर लवकरात लवकर आपण वॅक्सिनेशन घेतलं आणि 60% पॉप्युलेशन जर आपल्या देशातली वॅक्सिनेशन झालं, आपलं 24-35 लाख पॉप्युलेशन आहे, 60% लोक जरी वॅक्सिनेट झाले तर आपलं थर्ड वेव लांबवता येईल. त्यामुळे थर्ड वेव लांबायची असेल तर सगळ्यांनी नागरिकांनी घराच्या बाहेर पडून लवकरात लवकर वॅक्सिनेशन करून घ्या. सर, मध्यंतरी कोवॅक्सिनचा तुटवडा होता नाही आता तुटवडा आधी, कारण सगळ्यांना एकच वॅक्सिन पाहिजे होती, त्यामुळे तुटवडा होता. आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शनही झालेलं आहे आणि सप्लाय पण होत आहे, त्यामुळे जेवढा तुटवडा आधी तेवढा आता नाही आहे. उपलब्ध प्रमाणामध्ये आपल्याकडे वॅक्सिनेशन आहे, त्यामुळे नागरिक न घाबरता वॅक्सिनेशन करून घ्या. डेल्टाचं आपल्याकडे आपण 100 सॅम्पल पाठवले होते, पण अद्यापर्यंत आम्हाला वरतून काही रिपोर्ट नाही आहे डेल्टा व्हायरसचा. त्यामुळे नाही आहे म्हणजे घाबरायची गरज नाही असं नाही आहे, कारण आता आपल्याकडे जो डेल्टा प्लस, डेल्टा पण आपल्याकडे आलेला आहे, डेल्टा प्लस अद्यापर्यंत नाही आहे. त्यामुळे माझी सर विनंती आहे की नागरिकांनी आपलं जे तीन सूत्री आहे, मास्क घालणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे, याचं पालन करा.